Hello and a very good morning to all the students. So today we will going to start with the fifth practical of microprocessor 22415. Okay, so let us move towards the fifth practical of 22415. Okay, so this is the practical which we are going to perform. Write an ALP to perform block transfer operations. Okay, tata pan he apan are practical outcomes he ahe thik hai to tumhala he thoda vasa lagel kasa ti vaparayche hai tar he ek data dilela aplyala thik hai before transfer and after transfer thik hai he apan baghun gyo. Okay, ठीक है, आता माने अपन बघून घेऊ अपन. ठीक है, तो हा आपला ऑब्जर्वेशन टेबल आहे, मेमरी लोकेशन बिफोर ट्रांसफर एंड मेमरी लोकेशन आफ्टर ट्रांसफर. ठीक है, ते आता आपण थोडा बघून घेऊ. ठीक है, तर आपण आता हे बघून घेऊ, हे बिफोर आणि आफ्टर. तर आपल्याला इथे एक डेटा दिलेला आहे बिफोर ब्लॉक, आपण हेच डेटा आपण वापरून आपण प्रॅक्टिस प्रोग्राम करणार आहोत. ठीक आहे, ओके. सो वी आर गोइंग फॉर दिस, राइट एन एएलपी टू परफॉर्म ब्लॉक ट्रांसफर यूजिंग and without using string operations. ठीक है, so write an ALP program. अपन बघून घेऊ आता. ठीक है, तर हा आपला आयकॉन आहे, ते डबल क्लिक करायचं, न्यू म्हणायचं इथे. ठीक है, इथे आपण असं न्यू म्हणायचं, मग असं exe टेम्पलेट ओपन होतो. ठीक है, कॉमन आहे exe, हे बायनरी आहे, बूट आहे. exe वर ओके म्हणायचं, असं एक प्रोग्राम ओपन होतो. ठीक है, मग आपल्या सगळ्यांना डेट टाकायचा. मग आपण प्रश्न लिहू, राइट एन ALP टू परफॉर्म ब्लॉक ट्रांसफर यूजिंग स्ट्रिंग, काय होता आपला, यूजिंग स्ट्रिंग इंस्ट्रक्शन्स, यूजिंग स्ट्रिंग इंस्ट्रक्शन्स. ठीक आहे, आपण ते बघूया. ओके, थोडासा मोठा करून घेऊ याला. मग आता डेटा सेगमेंट, हे मग काही गोष्टी अशी आहे की जी कॉमन आहेत. ठीक आहे, नंतर ब्लॉक वन, ब्लॉक वन DB. ठीक आहे, काय टाकू आपण, 56 आपला हे जे आहे हेच टाकू आपण. ठीक आहे, 56 7B 6223 AA. ओके, आणि ब्लॉक बी मध्ये डेस्टिनेशन मध्ये हे आपण टाकू. ठीक आहे, 56H, comma, then 7BH, comma, then 62H, comma, 23H, comma, 23H, comma, then AA है ना, मतलब AAH है, मतलब अपन तला A ना देता, 0AA एच लिवा. ठीक है, किती झाले, 1 2 3 4 5, ते असे का 1 2 3 4 5. ओके, डेस्टिनेशन मध्ये 15 49 F7 C9 55. ठीक है, नंतर ब्लॉक 2 DB
15H, 49H, 0F7H, 0C9H, and 55H. ठीक है, ये दोन झाले म्हणजे ब्लॉक वन आपला सोर्स झाला आणि ब्लॉक टू हा डेस्टिनेशन झाला. ठीक है, ओके. मग असं मी आता करतो, ठीक है, याला एस ब्लॉक म्हणतो आणि याला डी ब्लॉक म्हणतो. ठीक है, सो एस ब्लॉक म्हणजे सोर्स ब्लॉक, डी म्हणजे डी डेस्टिनेशन ब्लॉक. ओके, नंतर डेटा, सॉरी डेटा एंड्स. ओके, नंतर कोड सेगमेंट एज्यूम, हे एज्यूम करावं लागतं. ठीक आहे, एज्यूम सी एस एस कोड डी एस एस डेटा, देन स्टार्ट मूव ए एक्स कॉमा डेटा एंटर, मूव डी एस कॉमा ए एक्स, मूव सी एल. आता हे पण काउंट करणार आहे. ठीक आहे, किती अप नंबर आहे, फाईव्ह नंबर आहे ना, म्हणून फाईव्ह. ठीक आहे, एंटर, देन लोड. ठीक आहे, आपल्याला लोड करायचं आहे, लोड डी एक्स कॉमा एस ब्लॉक. ठीक आहे, याला इथे वन काढून टाकू आपण, ब्लॉक वन आणि ब्लॉक टू, फक्त एस ब्लॉक टाकू. ओके, एस ब्लॉक, म्हणजे बी एक्स मध्ये एस ब्लॉक जाणार आहे. अगेन लोड एस आय कॉमा डी ब्लॉक. ओके, then back. आता हे पूर्ण आपल्याला करायचं आहे, म्हणजे एक एक डेटा जे आपल्याला घ्यावा लागेल. मग कसं करणार, मग मूव सी एच, म्हणजे सी एक्स घेतलं आपण, सी एक्स सी एच सी एक्स चा हायर रजिस्टर बाईट पॉइंटर बी एक्स, देन मूव बाईट पॉइंटर एस आय कॉमा सी एच, देन move dh comma byte pointer si. ठीक है, नंतर increment increment bx enter, increment si, then decrement cl. ठीक है, पांच नंबर घेतले ना, 1 2 3 4 5, तो जैसे एक ब्लॉक ट्रांसफर ना, तो डिक्रीमेंट करना है. कंपेयर सी एम पी, कभी पर्यत कराए जो पर्यत
सीएल आपला 0-0 होत नाही आणि जे एन जेड जम्प करायचा आहे, जम्प करायचा आहे प्रतिपर्यंत ए सी के बॅक, जो पण 0 होत नाही तो पण तो जम्प करणार आहे, 0 झाला की मग तो बाहेर येणार आहे. ओके, देन मूव एच कॉमा 4 सी एच इंटरप्ट 21 एच कोड एंड्स एंड स्टार्ट. ठीक है, आता हे प्रोग्राम मध्ये काय केलं आपण, अगोदर आपण डेटा सेगमेंट घेतला आपण इथे, इथे काय केलं आपण डेटा सेगमेंट घेतला आपण. ठीक है, एस ब्लॉक म्हणजे सोर्स ब्लॉक, डी म्हणजे डेस्टिनेशन ब्लॉक. ठीक है, हे डेटा आपण टाकलं जसं आपल्याला इथे दाखवलं होतं त्यांनी, सोर्स ब्लॉक आणि डेस्टिनेशन ब्लॉक. ठीक है, हे आपण इथे टाकून घेतलं. नंतर इथे आपला प्रोग्राम सुरू होतो, सी एस एस कोड डी एस डेटा. ठीक है, नंतर ए एक्स हा रजिस्टर आपण डेटाला इंट्रोड्यूस केला, मग तो आपल्याला डेटा सेगमेंट टाकायचा आहे. ठीक है, नंतर किती नंबर, किती को नंबर घेतले, 5 नंबर घेतले आपण, 1 2 3 4 5 म्हणून ते 5 नंबर डिक्लेअर केले आपण. नंतर ते एक एक ब्लॉक पे लोड करायचा आहे. ठीक है, हे पूर्ण ब्लॉक एक एक आपला बी एक्स रजिस्टरला लोड करायचा आहे आणि एक सोर्स रजिस्टरचा डेस्टिनेशन ब्लॉकचा इथे लोड करायचा आहे, एसआयचा. नंतर मूव सी एच, आता हे जे एक एक ब्लॉक आपलं ट्रान्सफर करायचं आहे ते आपण जसं 15 जाणार, 7B 49 जाणार, असं पूर्ण एक एक 1-to-1 ब्लॉक ट्रान्सफर करतात. म्हणून सी एच नवीन रजिस्टर घेतला, त्याच्यामध्ये पॉइंटर घेऊन बी एक्स जे घेतला होता एस ब्लॉक, म्हणजे एक एक ब्लॉक तो सी एचला पाठवणार आहे. सी एच पासून तो आता इथे काय केलं आपण, एस ब्लॉक आणि एस मतलब सोर्स, डी म्हणजे डेस्टिनेशन, म्हणजे सोर्स पासून आपण एक रजिस्टरला घेतलं सी एचला, मग सी एच पासून आपण परत ते डेस्टिनेशन ब्लॉकला घेतलं आपण आणि ते डेस्टिनेशन ब्लॉक परत आपण डेटा सेगमेंटला घेतला डी एचला. नंतर इन्क्रीमेंट बी एक्स म्हणजे काय, आता हे जे बी एक्सला आपण लोड करत आहे ते एक एक ब्लॉक इन्क्रीमेंट करत जाणार, एस आय म्हणजे 56 ट्रान्सफर केला इकडे जायला, मग इन्क्रीमेंट अगेन इन्क्रीमेंट 7B 49 जागेला, असा एक एक इन्क्रीमेंट जाणार आहे. आणि डिक्रीमेंट डी ई सी म्हणजे डिक्रीमेंट, म्हणजे हे 5 होता सी एल 5 4 3 2 1 0 असं करायचं आहे साहेब, कुठपर्यंत पण 0 होत नाही. जम्प जे एन जेड जम्प इफ नॉट 0, जोपर्यंत हा 0 होणार आहे तोपर्यंत तो जम्प करणार आहे. ठीक आहे, जम्प करणार आहे आणि मूव ए एच कॉमा 4CH 21. ओके, हे जे दोन ब्लॉक आहे म्हणजे प्रोग्राम टर्मिनेशन साठी आहे, याला सेव्ह करून घेऊ आपण. ठीक आहे, सेव्ह करून घेऊ आपण, नंतर ते कंपाईल एम्युलेट करायचं. ठीक, हे झालं, आता आपण वेरिएबल पाहू आपण. ठीक आहे, इथे फक्त एकच नंबर दाखवतोय कारण आपल्याला इथे किती एलिमेंट दाखवायचे दाखवायचे आपण, इथे किती 5 नंबर आहे म्हणून 5 दाखवायचे. ठीक आहे, आता वर्सर आपण 5 दाखवायचा, हे 5 आले. ठीक आहे, आले आपले नंबर 56 7B 62 23 A 56 7B 62 बरोबर आले. आणि डेस्टिनेशन ब्लॉकमध्ये किती हे बघा, 15 49 05 F7 आणि 0 C9 55. ठीक आहे, आता हे आपले, आता ॲज आपण प्रोग्राम आता आपण रन नाही केला, आता आपण स्टेप बाय स्टेप याला रन करू आपण. ठीक आहे, ओके, आणि इथे फ्लॅग जरी बघितलं तर फ्लॅग कोणतंही आपले एक डिस्कॉप आहे, सॉरी ठीक आहे, आणि कुठे आणखी मेमरी लोकेशन. ठीक आहे, हे आपण पाहून घेऊ. आता हे जे दिसतोय हा आपला मशीन लँग्वेजेस आहे. ठीक आहे, हा आपला मशीन लँग्वेजेस आहे. तर आपला मेन काय, अगोदर हे ब्लॉक इथे ट्रान्सफर झाला पाहिजे, एस ते बी पासून झाला पाहिजे. एक सिंगल स्टेप घेऊ आपण. आता हे जे काय बिफोर्स आहे, म्हणजे आपल्याला हे जे आहे डेटा कुठे याच्यात काही दिलेलं नाही आहे बिफोर आणि आफ्टरचा, ते काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर हे बिफोरचा आहे आणि त्याला रन केल्यावर तो आफ्टर होणार ते. आता एक सिंगल स्टेप घेऊ आपण.
ठीक है, इथे पण लक्ष द्यायचं आणि इथे पण लक्ष द्यायचं. ठीक है, आता आपला इथे आहे डेटा. ओके, हे सोर्स आहे, ओरिजिनल स्टेप. एक स्टेप झाला आपण, मूव केला आपल्याला आपण. ओके, हळूहळू बघा जायचं. सी एल मध्ये स्पाइक आला, ब्लॉक मूव करतो आपण हळूहळू. एक बाईट घेतो आपण, हे बघा आला 56 झाला, 56 झाला. ठीक आहे, इथे आपण डीएफ पण केला, आता इन्क्रिमेंट करणार. तो स्टेप बॅक घेतलं तर 15 झाला. बघा दिसला, दिसतंय ना तसं करतो आपण. ओके, देन सिंगल स्टेप परत इन्क्रिमेंट करायचं. बी एक्सला 70 घेतली त्यांनी, इन्क्रिमेंट परत. बॅक परत जम्प केलं त्यांनी, हे बघा 7B झाला. दिसलं 7B, चेंज 49 जागी 7B आला. ओके, देन अगेन मूव. हे येलो कसं पण बघा, हे फक्त जोपर्यंत 0 तोपर्यंत तो या लूप मध्येच तो फिरणार आहे. 62 झाला, कॉपी झाला. 0C9 जागे 23 येणार आहे आता. बघा आला 0A. ठीक आहे, अशा प्रकारे आपला हा जो प्रोग्राम आहे इथे कम्प्लीट होतोय. तर जे मेन एम होता ते प्रोग्राम हॅज टर्न कंट्रोल टू द ऑपरेटिंग सिस्टम्स. ठीक आहे, गेटिंग दिस. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे. ठीक आहे, आता इथे काय दिलं त्यांनी तुम्हाला, इथे आता हेच डेटा तुम्हाला लिहायचा आहे. ठीक आहे, हा जो डेटा आहे सोर्स ब्लॉक आणि डेस्टिनेशन ब्लॉकचा बिफोर ब्लॉक ट्रान्सफर, हेच तुम्हाला इथे लिहायचं आहे. ठीक आहे, आणि आफ्टर ट्रान्सफर हे सुद्धा तुम्हाला परत ते इथे लिहायचं आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला काय करावं लागेल, इथे हे जे ए ए आहे इथे 0AA करावं लागेल, आणि इथे आहे 0F7 0C9 0AA. ठीक आहे, कारण हेक्झा डेसिमल टाकताना सुरुवात नेहमी डेसिमल म्हणजे काय असं 0 टाकायचं ते. ठीक आहे, गेटिंग दिस. तर हे तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. रिसोर्स तुम्हाला अगोदर तुम्हाला सांगितलं आहे, इथे प्रोग्राम लिहायचा. ठीक आहे, हा जो प्रोग्राम आहे सोर्स प्रोग्राम, हा हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. ठीक आहे, मग याला मी असं स्क्रीनशॉट घेऊन ठेवतो. इथे जर बघितलं तर इथे काय फ्लॅग पण आपले अफेक्ट झालेले आहे. ओके, हा टायटल टाकायचा आपल्याला, हा फ्लॅग आला इकडे. आणि हा अशा आला. ठीक आहे, गेटिंग दिस. सो हियर वी विल स्टॉप अवर दिस प्रोग्रामिंग. ओके,